जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या बी सी ठाकूर सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंटच्या इंटिरियर डिझायनिंग विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे निर्मिती 2021 हे वार्षिक कला प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. हे प्रदर्शन खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलं असून या प्रदर्शनीचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झालं. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या बी सी ठाकूर सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंटच्या इंटिरियर डिझायनिंग विभागामार्फत आयोजित केलेल्या निर्मिती 2021 या वार्षिक कला प्रदर्शनाची यंदाची विलेज स्टाईल ही संकल्पना होती. यामध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच कौशल्य दाखविण्यासाठी अनुभवी वास्तुविशारद आणि डिझायनर यांच्यासमोर त्यांचे काम प्रदर्शित करण्यात आले. या प्रदर्शनाला आर्किटेक्ट नरेंद्र वळुंग आणि आर्किटेक्ट चंद्रशेखर ग्रामोपाध्याय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध आर्किटेक्ट मॉडेल्सची पाहणी करून त्यांना प्रोत्साहित केलं. या प्रदर्शनावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, सचिव एस टी गर्दे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील यादव सर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीलाच या निर्मिती प्रोजेक्टचं आणि आपल्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. तर तशा रीतीनं तुम्ही विद्यार्थी आहात, आज विद्यार्थी आहेत, चांगले आहेत. मला विद्यार्थ्यांचा सदान तुमचा आवाका जो दिसतोय तो अतिशय चांगला दिसतोय. कशामुळे? तुमच्या चेहऱ्यावरचा शिकायची आवड आहे, मनापासून आपण शिकतोय, त्यासाठी तुम्ही प्रवेश घेतलाय म्हणून विचारलं. हे कॉलेजचे विद्यार्थी आणि सेकंड चान्स म्हणून आपण काहीतरी दुसरी कला असावी म्हणून घेतलं आहे का? तर नाही. तुमचं म्हणणं आहे की हे सर्व अगदी डायरेक्टली इंटिरियर डिझायनिंगसाठी इंडिपेंडंट, तो 12वीनंतर पण तो उद्योग स्वीकारायचा या दृष्टीने आलेला आहे. जाता जाता दुसरा कोर्स करूया म्हणून आलेलं नाही. काही ठिकाणी असं पण असतं ना, चला कॉलेज तर होतंच तर थोडं हे शिकून घ्या, त्यात वाईट काही नाही ना. म्हणजे दुसरा डिग्री कॉलेज शिकताना दुसरं करू नये, ड्युअल डिग्री म्हणतो ना आपण त्याला, ड्युअल डिग्री, तर ते आवश्यक आहे. वेळेमध्ये वेळ बचत, म्हणजे 3 वर्षामध्ये 2 कोर्स 3 कोर्स, आता भरपूर कोर्स निघाले. डिप्लोमा वगैरे जे आहेत ना तुमचे, एक कॉलेज शिकताना आणखीन भरपूर निघाले आहेत. आपल्याला हे शिकायला पाहिजे, शिकायची आवड पाहिजे. शिकायची आवड असली तर तुम्ही सक्सेस व्हा. सक्सेस होण्याकरता अनेक मार्ग अनेक लोक सांगतील, हे केलं की सक्सेस, ते केलं सक्सेस, पण त्याच्यामध्ये आपल्या मानसिक तयारी महत्त्वाची आहे ना. आपल्या आवडीचा सब्जेक्ट घेतला, तुम्ही आता इथं आलात तर तुमच्या आवडीने आलात. तुम्हाला काही सक्तीने पालकाने पाठवलं नाही की तुम्ही इंटिरियर डिझाईनला जा म्हणून. कुठे चालले फॅशन डिझाईन, मग तो कपड्यांचा त्याचे आपले हे होत असतं, म्हणजे फॅशन शो होत असतं. तर त्यावेळेला ते त्यांच्या दृष्टीने तुम्ही आपली निर्मिती असलेलं ह्या निर्मिती करता निर्मितीमधून हे जे आर्किटेक्चर डिझाईन आहे याला फार मोठा वाव आहे, अतिशय फार मोठा असा वाव आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला तुमच्या कामाला इथं नक्कीच जात मिळेल. मन लावून काम करा, सक्सेस नक्कीच मिळेल. मेहनत पाहिजेलच सरांनी सांगितलं म्हणून, त्यांनी म्हटलं डिफर आहे म्हणून. त्यांचं मत जरा वेगळं आहे, तरी बेस्ट आहे. हे वेगळी मतं असतात, थोडं थोडं फरक असतं. बेसिक तेच असतं, थोडं थोडं फरक असतं. तुम्ही सर्व चांगलं चांगलं सगळ्या त्यातलंच घ्या. 1 2 3 4 चौघांच्यातलं चांगलं घेऊन झालं तर आणखीन उत्तम होणार आहे. आणि तशा दृष्टीनं आपल्या ज्या उद्योगात तुम्ही जाऊ इच्छिता, चांगले प्रयत्न तुमचे चांगले आहेत. ॲट द आउटसेट आय वुड लाईक टू वेलकम ऑल ऑफ यू फॉर दिस निर्मिती 2021 ॲन्युअल एक्झिबिशन बाय डिपार्टमेंट ऑफ इंटिरियर डिझायनिंग ऑफ अवर कॉलेज. फ्रेंड्स, दिस इज द गुड इनिशिएटिव्ह बाय डिपार्टमेंट ऑफ इंटिरियर डिझायनिंग. अँड this kind of exhibitions are required to show the inner talents, to exhibit the inner talents of our students. As all of you know, from last 2 years we have been facing the COVID-19 pandemic situation, and all colleges, schools are closed, and from last few months we have begun the colleges and schools. And this is the right platform to the students to show their inner talents. We are all enough fortunate to this year, because this year our college is
celebrating the silver jubilee year of our college. This is the 25th year of our college. And the Sansa has asked to college to organize different activities in order to celebrate the silver jubilee year. So we have planned to conduct the different activities in order to celebrate the silver jubilee year of our college.